नमस्कार मंडळी. टेन्शनच्या वादळामुळे आउट ऑफ कव्हरेज झालेलं लाफ्टरचं टावं पुन्हा एकदा उभारून तुम्हाला हास्य नेटवर्क मिळवून देण्यासाठी घेऊन आलो आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, खणखणीत लाफ्टर्स काढणारा प्रसाद खांडेकर आज दुःखी होऊन जाऊन बसला एका हॉटेलात. तिथे त्याला भेटणार आहे अत्यंत निरागस भोळा भाबडा अंडवल डॉन अरुण कदम. बघूया त्या दोघांचा हा हास्यस्फोटक सामना. हॅलो, ठेव. सर, ठेवलात फोन? सुरुवातीला ती कोरोनाची टोन वाजते तेवढा वेळ तरी बोला. माइंड युअर ओन बिझनेस. अहो, मी तेच करतोय, पण तुम्ही मगाचपासून ऑर्डरच देत नाही आहात सर. हे बघा ना, बोला ना, काय आणू सांग. जा यार, डोकं नको खाऊ, मी ऑलरेडी टेन्शन मध्ये आहे. बरं, मग एक प्लेट विश मागावा आणि मरा तरी. लग्न झालंय तुझं? नाही सर, मी अजून सुखात आहे. मग बायकोरो भांडण झाल्यावर काय टेन्शन येतं? तुला नाही अंदाज येणार, कळलं? गप्पा. भाई हळू, काय काय झालं? हा हळू ना, किती किती दमताय. नंतर मग पंपिंग स्टेशन मागवावं लागतं आपल्याला. त्याला सांग आज काय ते. भाई, आज सोमवार आहे. वसऱ्या, आज स्पेशल काय ते सांग. भाई, काय मस्करी करताय? तो वेटर आहे का इथे? मी वेटर आहे. इथे काय स्पेशल आहे ते मला माहितीये. आज आज ग्रीन चटणी सुरमई आहे. अरे वसऱ्यानो, आज स्पेशल म्हणजे माझा बर्थडे आहे ना रे. ओ सॉरी भाई, भाई सॉरी सॉरी सॉरी. MMH RDA. काय 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 ते? काय ते मला पण नाही माहित, पण दरवेळी तुम्ही हाच मेसेज पाठवता मला बर्थडेला. आज माझा बर्थडे आहे तर आज सगळ्यांना आपण पार्टी देऊन टाकायची. नंतर मागून कुणी बोलायला नको, पार्टी देत नाही. पाहिजे ते सगळं मागवा तुम्ही आणि सगळ्यांनी खायचं. आज आपण फुल एन्जॉय करणार आहे. ये जा बाला. चला चला चला, मागव. काय मागवायचं तुम्ही? बस भाई, बस बस बस, सांगा. ए भाई, तुला काय पाहिजे ते? ए भाई, अरे हा बटाटा काय फुगलाय? काय तुझं कासारखा सारखा फोन करतेस? हे बघ, मला तुझ्याशी बोलायचं नाही, विषय संपला. खेकडा मसाला मला सांग. मला तू का सांगतेस मला हे? तुला ट्रिपल राईस. मला बोलायचंच नाहीये ना. आम्हाला ते हे सूप चालेल म्हणायचं. आधीच सांगतोय. आणि भाई, तुला मी नीड बोलतोय. मी नीड बोलतोय. भाई भाई, तुला काय ऑर्डर? मी नीड बोलतोय, तू पण नीड बोल. नाही भाई, ऑर्डर तुला. आवाज खाली कर भाई. आवाज खाली कर म्हटलं ना भाई. तुला आवाज खाली, आवाज खाली करा. मी डोकं नको फिरू भाई. ऑर्डर मी लय मारेन. आवाज खाली करतो आज. तू नाही बोलायचं ना. आवाज खाली कर. आधी आवाज खाली कर, मी बोलतो. अरे तू भाईला मारला, तू भाईला मारला. तू आता तू गेला रे भाई. भाई भाई सॉरी भाई. भाई चुकून झालं भाई. भाई सॉरी, चुकून झालं भाई. तू थांब भाई. सॉरी, चुकून. तू पण जरा थांब. मध्ये काय झालंय? म्हणजे मी इकडून आलो तुला बोलो भाई. तुला ऑर्डर बोलायच्या आत डायरेक्ट बघतो ते आणि बंदूक ताणले. ह्याच्या मध्ये काय झालंय? भाई भाई, तेच सांगतो. काल मला फोन आला. मी फोनवर बोल. भाई मी टेन्शन मध्ये, मी दुःखात आहे. मी बायकोसोबत फोनवर बोलत होतो. मी बोलताना तुम्ही सारखं असं असं करत होता आणि मी जरा इरिटेट झालो आणि मी अशी
तुम्ही थांब तू भाई आणि ए भाई इथे इथे भाई इथे परत म्हणजे मध्ये काय झालंय ते मला खरंच नाही माहिती. म्हणजे ह्या डायरेक्ट आणि बंदूक ताणली तिथून मला फक्त आठवत मध्ये काय झालंय. दुसरं पण नाही आठवत आहे. नाही नाही मला काहीच आठवत नाही. म्हणजे काय भाई काय झालंय. मी काय झालं सांगतो. मी ते फोनवर बोलत होतो आणि भाई मी भाई मी काय केलं माहित भाई. मी फोनवर बोलताना चुकून दोनदा कानाखाली मारली तुमच्या. मी टेन्शन मध्ये आहे. मी दुःखात आहे. मी टेन्शन मध्ये आहे भाई. मी टेन्शन मध्ये आहे भाई. काल जवळ जवळ एक खोक्याचं माझं नुकसान झालेलं आहे आणि परवा शूट अँड साईडची माझी ऑर्डर आली. कधी पण ठाक करतील म्हणा इन्काउंटर करून टाकतील याच्यापेक्षा तुझं काय टेन्शन आहे रे भाई. भाई भाई माझं बायकोसोबत भांडण झालंय भाई. अरे हा हे बायको ह्याचं भांडण झालंय. हा ह्याचं वसाऱ्या मी झालो ऍडजस्ट ना. तू कशाला खुर्ची घेतली. तू खुर्ची कर खाली. बायको सोबत भांडण झालं भाई. टेन्शन भाई. बायकोचा अरे जगात बायको बायको जवळ जे भांडण झाले ते सांगल्यात सांगल्यात मोठं टेन्शन. हा भाई मी तेच बोलतो. मी टेन्शन मध्ये म्हणून झालं भाई. टट्टू दुखत आहे. टेन्शन मध्ये सॉरी सॉरी. टेन्शन घेऊ नको. हे बघ आपण केक कापूया. हा केक केक कापूया. केक का आज माझा बर्थडे आहे. आज म्हणतीन आज माझा बर्थडे आहे ना तर ती मी मला ना ती मेणबत्ती फुजवायची. मेणबत्ती काय करायची. माझा बर्थडे आहे ना मला मेणबत्ती फुजवायची. भाई मेणबत्ती एकतर फुका किंवा विजवा. फुजवू नका. मनाची करायचंय तू. नाही ठीक आहे भाई. म्हणजे मी टेन्शन मध्ये. खूप टेन्शन घेऊ. आज म्हणजे आम्ही एन्जॉय करा. अरे हा टेन्शन मध्ये बर्थडे आहे ना रे. मला ऍक्च्युली भाई मला नाही करायचं आहे तुमचा बर्थडे म्हणून. मला मी दुःखात आहे भाई. ठीक आहे म्हणजे तुमच्यासाठी भाई. मला मला कंट्रोल करू. दीर्घ श्वास घेऊ. टेन्शन मध्ये आहे ना बायकोच. टेन्शन आहे ना त्याला वसार. ऍक्च्युली भाई आहे ना मेणबत्ती मना फुजवायचं आहे ना रे. माझा आहे ना तुम्ही. मी नाही मगाशी तर चुकून झालं. तुमचा बर्थडे ही मेणबत्ती तुम्ही फुका. भाई भाई दुःखात आहे. भाई दुःखात आहे. मी ए तू जांबून बुंजून तर नाही करत आहेस ना. म्हणजे म्हणजे मुर्दाहून तू करत नाहीस ना हे. असा मुर्दा परिणाम असा. नाही भाई भाई मी टेन्शन. भाई मी मी पुन्हा पेटवतो. माझं मूड घालवत रे चांगले. तू भाईचा मूड घालवला. तू आता मी आला रे. सुद्धा गप नाही तर भाई याला सांगा. मी दुःखात आहे यार. दुःखात आहे सांग ना याला. किती बोलतोय दुःखात असणार असं बोलतात. हाईट किती. बोलतो किती. ए माझी हाईट. हा म्हणजे हाईटचं ठीक आहे. पण हा बोलतो किती. हा समजा भाई आधीच सांगतो. मी दुःखात आहे. मी पण दुःखात असलं तर माणूस आवरे बोंबलत नाही ना रे. बरोबर. म्हणजे सुलो बोलतो ना दुःखात आहे ना रे. असं सुलो बोलता पाहिजे. आणि डायरेक्ट हाईट काढतोस तू. म्हणजे एक सेकंड.
इच्छा तर ना. हॅलो काय ग, तुला किती वेळा सांगितलं फोन करायचं नाही. ए ए जाग ए, माहेर त्यांची धमकी मला देऊ नको. मी आता कोणासोबत आहे माहिती आहे, माझा मित्र भाई इकडे भाई इकडे. नाही नाही मी बायकांची नाही, मला लाज वाटते बोला. अरे भाई या ना इकडे. आता मी आला रे, तुझा आता मुर्दा पाडणार, तू गेला माझ्या हातून. भाई मी दुःखात आहे, दुःखात आहे मी भाई. आज माझा बर्थडे आहे ना रे, नवीन कपडे मी शिवलं, तू माझं फारून टाकलंस तू दुःखामध्ये बस रे. भाई चांगलं आहे ना, पण म्हणजे भाई पहिला बर्थडे आठवा, कशी आपण नंगू बुंगू असतो पहिल्या बर्थडेला, है ना. लहानपणी एकदम माझा एक प्रकार. नाही एवढं नको, एवढं नको, आता मोठे झाला एवढं नको भाई. बरं काय कसलं टेन्शन आहे बाला, म्हणजे वहिनी असं काय बोलले तर तू आवरे टेन्शन मध्ये आलंस आहेस भाई. काय काय झालं भाई, मी आणि बायकोने ऑपिंगो बॅटिंगो लावलेलं. काय ते ऑपिंगो बॅटिंगो खेळताना ती चिडली आणि आमच्यात भांडणं झाली, एवढं आहे. अरे मग कशाला हे इंग्लिश खेळ खेळता तुम्ही, ऑपिंगो बॅटिंगो एकदम साधे खेळ खेळायचे ना, कबड्डी खो खो लंगडी ते खेळायचं ना. हे आपल्याला काय काय करतात काय, खूप मजा येते ऑपिंगो बॅटिंग. काय म्हणजे काय करतात, कसं की बसल्यावर बॅटिंगो बोलायचं, उभं राहिल्यावर ऑपिंगो बोलायचं, आणि नाही बोललं तर मी गुद्दा आणणार असं. अरे जाम मजा येते. नाही नाही मला नाही ऐकलं. आता समजा आपल्यात ऑपिंगो बॅटिंगो लागलं, एक मिनिट दाखव तुम्हाला. आपल्यात ऑपिंगो बॅटिंगो लागलं, बसा उभे राहा. कळला गेम कळला, कसं वाचा रे कलल, नुसता मारला साईज दोन बुक्के, त्याच्यावर कसं गेम कलल. भाई भाई सोपं आहे, काय बसल्यावर बॅटिंग हो, उठल्यावर ओपिंग हो. हे बोलायचं कोणी कोणी म्हणजे तुम्ही, आता तुम्ही बसता तुम्ही बोलायचं. असं इथे केवढं सोपं आहे भाई. भाई भाई मला तुमच्या सोबत खेळायचा गेम, मी पण खेळू का ओपिंगो बॅटिंगो. सर तुला खेळायचं, अरे मग खेळ ना, आज माझा बर्थडे काय टेन्शन नाही. वेटर 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 तू इकडे आपण सगळ्यांनी मिळून आता ऑपिंग बॅटिंग खेळायचं. अहो भाई तो ऑपिंग बॅटिंग होत राहील, चला आपण आधी केक कापूया. बॅटिंग 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 भाई बॅटिंग. अरे मी विसरलो रे, विचारलं विचारलो बॅटिंग बोलायला पाहिजे, मी विसरलो. तुम्ही काय तोपर बघतोय मारा ना, मी विसरलो ना आता बॅटिंग. मॅडम नाही भाई लागेल तुम्हाला. अरे भाई तुम्ही बाई आहात ते. नाही नाही मारा मारा अरे भो मी विसरलो ना, मार मार. अरे सगळी हाडं मोकळी केलं वसाऱ्यान रे, कम्प्लीट रिलॅक्स केलं. आता आता जर मला बरं वाटत, चाल चाल जर बरं वाटत. हा हे चला हे कापूया. अरे लागतंय रे, नको ना रे, मी नको 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 हा गेम नको नको नको. कसं रे आता का चालिंगो. अरे थांबा ना रे, थांब थांबिंग पण काय वसरून चालुंगीला मारता, हालुंगीला पण मारता, हात वर केलं तर हातून वर करून मारता, म्हणून मी अजिबात हालणार नाही आता. अरे भाई तेव्हा काय, अरे काय नको रे, अरे हा गेम नको रे वसऱ्या, नको रे या गेम कॅन्सल करा, नका मारू तुम्ही रे वसऱ्याला, नका मारू. अरे मज्जा आली, सुपर सई बॅटिंग गो बॅटिंग गो. अरुण दादा वी लव यू, तुमच्यासारखं जगात कोणीच नाहीये, तुम्ही आहात फक्त, हे प्लीज आज जाणून घ्या. फार मजा आणली तुम्ही, फार मजा आणली. हे कॅरेक्टर खूपच आवडत आहे मला. आणि प्रसाद तू जे सुरुवातीला भांडत होतास ना, इतकं रिलेटेबल वाटत होतं, कारण खरा राग आल्यावर असंच भांडण होतं की नको बोलूस काही,
खूप रिलेटेबल होतं आणि तुमचा जो बॅलन्स होता तो खूपच छान होता स्किटमधला. निमिष, तुझे पळालास ना त्याच्यामुळे त्या पळण्याने एक वेगळाच फ्लेवर ॲड झाला स्किटला आणि तो फ्लेवर ॲड केल्याबद्दल खूप धन्यवाद. दत्तू मस्त, फार मजा आली गाईज, फारच मजा आली आणि हे भाई अफलातून आहेत, ह्या भाईंना माझा सलाम. मस्त प्रसादा. भन्नाट तुफान होता. अरण्या, माझं चॅलेंज आहे या मंचावरच्या कुणीही हे कॅरेक्टर अरुणच्या इतक्या कन्व्हिक्शननी करून दाखव. खरंय खरंय, इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल. नेक्स्ट लेवलचं कन्व्हिक्शन होतं अरुण, तुझी ती पिवळी पॅन्ट आणि तो फाटका शर्ट आणि त्या जे तुझ्या कॅरेक्टरची जी ग्रोथ होत गेली हळूहळू आणि नंतर जे तुला मार खायला लागला आहे, मग हे तिघं ॲक्च्युली सेटच्या बाहेरचा राग काढत होते की काय इतकं तुला ते मारत होते. पण मजा आली, कॉन्सेप्ट पण मस्त होती प्रसाद, मस्त लिहिलं होतंस. तुफान, तुम्ही छोट्या छोट्या ज्या जागा काढल्यात निमिष आणि दत्तू, बहारदार, खूप मजा आली, वंडरफुल. मंडळी, कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे करायला निघालेत एक विक्रम. तिथे त्यांना प्रोत्साहन द्यायला उपस्थित आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि लाफ्टरचे सगळे विक्रम मोडणारी विशाखा सुभेदार. तुम्हाला सांगते जवळ जवळ वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहेत. काय समजली? दहा मुलं आमच्या ह्यांचा इजय असो, आमचा ह्यांचा जिंदाबाद, आमचा ह्यांचा हे, आमचा ह्यांचा ती, आमचा ह्यांचा यो करायचा नाय. मग काय तुझ्या आईशीचा घो करायचा? शो करायचा म्हणजे नेमका काय करायचा? आता राहिला ता राहिला जल्ला नेम आमचा यांचा नाद करायचा नाही, आमचा यांचा इजय असो, आमचा यांचा इजय. बस बस, मंगळ धरना नुसता यांचा यांचा लावलाय, आमच्या ह्याला काही नाव नाही आहे. आहे ना, पब्लिकला कळायला नको माझं नाव, नाव घे इज बाय काय तरीच तो आमचा लोकांसमोर नाव कसं घ्यायचं? अवा वहिनी, नाव घ्या म्हणजे रेकॉर्ड कोणी केलाय ते कळल. भाऊजी, तुम्ही एवढा आग्रह करता होता घ्यातात तुम्ही. सकाळी सकाळी नारळ ठेवला किसूर घे बाई सई बाई, ऐकताव ना, नाही तुमचा काय तो प्लॅटॉनिक असा ना, पण मी त्यांची बायको आहे. तुकतुकीत कांती दी माझ्या मुला. असू दे असू दे, ते सकाळी सकाळी नारळ ठेवला किसूर, सकाळी सकाळी नारळ ठेवला किसूर, वर्ल्ड रेकॉर्ड करणार प्रभ्या सायकल वर बसून. प्रभ्या प्रभ्या आता तोंडात बसलय ना प्रभ्या. हे गे आता काही लाईट घालवलेली आहे गे, रात्री झाली आहे काय? आणि प्रभ्या नवऱ्याचं नाव प्रभ्या घेते काय झालं? समजे लोक तुम्हाला प्रभ्या प्रभ्या बोलतात, मग आमचा काय चुकला? होई ना, हो सगळी लोक प्रभ्या प्रभ्या म्हणतात. तू ना बघ, तू एक काम कर, तू ना अनाउन्समेंट करूच नको. ए बाबा गवऱ्या तू करा. नाही नाही, टाकाय नाही टाकाय नाही, माझा ठरला तर मंडळी आमचं ह प्रभाकर मोरे घेतला तुमचा नाव झाला समाधान. आमचं ह प्रभाकर मोरे उर्फ प्रभ्या 24 तास सायकल चालवणार हाय तपसल. आ तुम्हाला सांगते, पानाची टपरीवर लोकांना चुना लावणार हा माणूस हा जग जिंकणार हाय. मी कधी लोकांना चुना लावला? गे बाय माझे, आपली पानाची टपरी नव्हती. पण पानांना चुना लावणारा असं म्हणणं राहिला राहिला, नेमका बोलायचं तर बोलतच नाही आहे. तार राहिला बरोबर आहे, काय आहे ना आता आता माझं भाषेचा सराव जाईल. भाषाचा सराव होता. तुला सांगते कसं आहे, भाषा बदलणं पण जरुरीच आहे. आता पार्टनर बदललाय तर भाषा पण बदलायला पाहिजे. आता कालच हे
पात्र आलंय, हे पात्र आलंय, ते म्हणून ते दिवस मला जेवलं जमत तेवढं करून घेतलं. काय समजली? नाही नाही, चांगलंच चालली. नाही चिपळून करा नो, जरा गोड मानून या. काय आहे तुटक मुटक आहे, पण कसा फील बघा, बघण्यासारखा आहे का? तर काय राहिला तो वाक्यामध्ये घालायचा? राहिला तर राहून दे. गोस्वामी सर काय म्हणतात, जर राहिलाय तर आपलं ना आपण पुढं जायचं, थांबायचं नाही, थांबायचं बरोबर आहे. पानाची टपरी बंद पडली. अग पानाची टपरी बंद पडली, हा पब्लिक ला काय सांगतेस? तुमचा स्ट्रगल लोकांना कळायला नको. अरे अहो, यांचा स्ट्रगल सांगू नका, ते जिंकल्यावर सांगतील. इकडे बघा काय लाइटिंग केली आहे, ते फिनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाले आलेत. मग काय तो फॉरेनर पण येऊन बसलाय. फॉरेनर आलेला काय खायची गोष्ट नव्हती. ओहो, व्हॉट इज दिस? व्हाय यू आर टेकिंग सो मच टाइम? I have told you times without number that we should start the event on time. But you're not doing this. You should start the cycling. And why you are looking like this? You're not getting what I am saying? Yes, I know. Just talking for fertilizer, then I shall. I could understand the cycle is nothing for else. Then I shall. Movement is cycle is puncture, not anything else fertilizer. Good thing is movement. Is this some kind of a joke? No joke. He's just talking for about for fertilizer, then I shall. His human being is nothing for else, and I am sure for his cycling is running it between the substituted and fertilizer. Yes, I know very well. Hey, beautiful lady, what did he say? प्रभेची भाषा तो अन्नात बसली. ते साहेबाची भाषा कुठं? एकदम सगळं कठीण झालं. काय सांगितलं? जेड आहे. अरे तुम्ही पाय ना, पाच थोडे सोन. अरे लवकर चालू करणार आहे. 28 तासानंतर मनी फ्लाईट आहे, मग मला आछावं लागेल तिकडे. वाशाड्या, तुझा इंग्रजी कळत नाही. त्याच्यात तू ऐरणीत इंग्रजी गेलाय, तापण कळत नाही. आणि तुला मराठी येतय ना? येतय ना मराठी? मग सई सोर माची कशाला गोची करतोय? मराठीत बोल का? नाही ठीक आहे. मग ह्या रोमहर्षक कार्यक्रमाला त्वरित कार्यान्वित करून तुमची ही द्विचक्रधारी त्वरित शीघ्र अतिशीघ्र मार्गस्थ करा. वा वा, जरा लयच मराठी आहे. नाही लयच बघ, मला काही झापण्यातला नाही. आणि वसाडे, तुझा काय प्रॉब्लेम आहे? मी करताय ना विक्रम, तू जा बघू तिकडे जाऊन बघ. चालो खरा, लवकर चालो खरा. विशू, आपण आता लगेच चालू करा. नीट सायकल चालव, माझ्या कुंकवाची ताकद आहे तुमच्या सोबत. आता कुंकू पुसायची वेळ आली. होय बाय, होय बाय, नीट चालवाय. सकाळी पोट साफ झालं होत ना, काय एकदा पायंडल मारला ना तर 24 तास खाली यायला मिळायचं नाय. परसाकडला जाता यायचं नाही म्हणून म्हणलं. कशाला नाव काढलं? कल आली ना माझ्या पोटात. जाऊन येताय? जाऊन येताय? मग सायकल कोण? तुझा आशीचा घोच आली. कशाला परसाकडचं नाव काढलं? पब्लिक समोर गप राहणार जरा राहिला. चल बाबा जाता, आपलं त्या राहिलं ना. काय राहिलंय? आता बघ मला कशी किक लागेल. सायकल आता सायकल सुरुवात करू. चला एक मिनिट, स्टार्ट करू. ओके, टाइमर लावलाय तू? लावलाय, स्टार्ट आहे. चला ओके. बघा मंडळी, बघा आमचा गरीबाचा अजय देवगण, बघा कस पैंडल मारत. टकाव 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 गे मंडळी चाल्या. हे भाई माझी मांजे बाव. एक मिनिट, आव आव ये जरा बाया, ये गे आव 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 फोन आव 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 काय करते? बाजा दे सांग ना, माझ्या अंगावर सांगलं. माझ्या
मी थांबलो, तू थांबवणार ना मला? अहो आपलं ठरलं होतं ना, गाडी चालवता चालवता मला घास भरवायचा म्हणून. भूक लागली मला. मला वाटलं पोट रिकाम झालं. अरे आधीच कशी तरी कल दाबून ठेवली मी, त्याच्यावर मला आणखी प्रेशर दे हा. जरा गप राहणार प्लीज. वहिनी त्याला सायकल चालू द्या ना. मी कुठं अडवलं? लागली तुझी हात वाढणार. आय ग एक मिनिट. अव 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 थांबा, अव थांबा, थांबा, थांबला कशा पाय. आग लागली काय काय करते हा? अव मी घाम टिपत होते. घाम कशासाठी घाम टिपते? अव तुम्ही दमना असाल ना. मी केवढे राऊंड झालेत याच्यात मी दमन? तुम्हाला कितीच यायला लागतोय दमायला. याला एका राऊंड मध्ये दमता तुम्ही. वहिनी काय बोलताय? अरे हा मग बाहेरून नाल्यावरच पाणी आणायला सांगितलं ना, एका घागरीत दमतो हा माणूस माहितीये. हाफ हाफ हा भया तरी सांगते इड्या कमी वडा, इड्या कमी वड, इड्या कमी वड, पण इड्या ऐकतच नाही आहे. तू आबाड फुडी ना वसाडी जास्त बोलीस. तू जा घरात निघून जा. मी बरी जाईन हिच्या सोबत तू म्हणलं सोरू. त्या बघ आता बघ. व्हॉट इज दिस? व्हॉट द हेल इज दिस? अगेन यू आर मेकिंग सेम मिस्टेक. बघ 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 बघ. अरे बाटोडे सोन चालू करा ना रे. परदेशातला माणूस, परदेशातला माणूस केवढा चिडलाय बघ. हा कसला परदेशातला? आम्हाला खानदेशातला. अरे एवढा टाइम वायवर माहिंटून मी भुईमुंग उपटीस आणि येणार आहे. काय उपटू? भुईमुंग भुईमुंग लवकर करणार आहे. करतो रे. 28 तास नंतर मी फ्लाइट येणार आहे. करतो करतो. करी टाक लवकर, चालू करी टाक सायकल. करतो करतो. हा बसा तुम्ही. हा बसा फास्ट. टाइमर टाइमर टाइमर. चला 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 चला. बघा मंडळी गरीबाचा अमिताभ बच्चन कसा पैडल मारतोय. टकाव 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 जोरा जोरात पैडल मारतोय. वा 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 वा. कमॉन दादा, दादा कमॉन, दादा कमॉन दादा. हे शूटिंग गेम आहे, हे शूटिंग आहे. दादा कमॉन. इकडे मला 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 पोहोच आणू द्या. मला इथं बसू द्या. आओ मला बसू द्या ना. शूटिंग 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 करू द्या ना. काय शूटिंग करतो? काय साड्या तू कसं शूटिंग करायला घेतला? माझ्या स्किट मध्ये पण मलाच मारता, दुसऱ्यांच्या स्किट मध्ये पण मलाच मारता. अरे कोणाच्या पण नशिबात नसता प्रभाकरची थापड. तुला मिळाली ती घे. हा लय मोठा होशील वा साड्या. आणि तू कशाला मध्ये आलीस? मध्ये मध्ये या तुम्ही मनाच वारणा. तुमच्यासाठी मर मर करते, संसारासाठी तुम्ही मनाच वारणा. आता मला वाटलं बाबा तुमचा फोटो काढते तर बायको माग पाहिजे ना, म्हणून मी आले तर तुम्ही मलाच वारणा. बाईच्या आयुष्याला काय अर्थच नाही. बाईचं आयुष्य मला पुटकं भांड्यासारखं पुटलं की गेलं ग बाय माझे. बाई माझे थांब जरा. कुठून कुठे जाते ही बाई? हा लाज राज्या काही नाही. आणि भांडी कुठंच मध्ये जाणली? इथं माझी सगळीच्या सगळी भांडी फुटायला चाललेली आहे. राहून देव तुम्ही मनाच वाढणा. चांगलं मोठं स्थळ आलो होत सांगून या तुकतुकीत कांतीला भांडले ग हा खायचा पारस म्हणी. ए बाबा बघ हिची कटकट सुरू झालेली आहे. हिचं रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. मला रेकॉर्ड करायचं नाही. माझी सायकल आहे. वाचू दे ना मला रेकॉर्ड करता. हिच्या मुलं काय करायचं? बस बस पाय ना बाटोडे सोनार. काय करू ना तर तुम्ही? हवास ना देख राहून तुम्हाला समजत नाही. करे काय चाली राहणार आहे? अरे कोल्डी वोल्डी म्हणा नळड कोल्डी पडू जाणार आहे. या परदेशातल्या माणसाची भाषा कुठल्या थराला पोहोचली ती बघ. परदेशातला कुठला? खानदेशातला मी आला. खानदेशातला मी पण खानदेशातला माणूस कुठे मी पोहोचू शकतो? मग ह्याला उगाच बोलू नको. बघितलं ना काय बोलला तो? काय काय ते फिनिश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तुमचं नाव काही जाणार नाही रे भो. काय बक्षीस बिक्षीस काय मिळणार नाही तुम्हाला? नाही 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 दादा नू मान मान माफी करा. आम्ही पुण्यांदा करतो हा ना. हो चालू. काय नाही नुसता टाइमपास करून राहिला हा माणूस. जेव्हा तेव्हा पडून जातो हा. नाही नाही हिच्या मुलं सगळं झालेलं आहे. ही मंदी मध्ये यायची ना म्हणून मी करतो सगळं बरोबर. अगदी होऊ शकत नाही ते मध्ये मध्ये. नाही नाही दादा नू या बघा मला मला एकदा चान्स द्या. मी एक काम करू का मी यांच्या मांग बसते म्हणजे एगलं वाटेल. तुम्ही मांगे बसता? नाही हे भारी वाटेल वा.
तू हिला मांगे घेऊन बस आणि मग सायकल चालाड, रेकॉर्ड होऊन जाईल. काही रेकॉर्ड होऊन जाईल. हिला मांग, हिला मांग जर बसवलं ना तर मला खांद्यावर न्यायला लागेल बसाड्या, माहितीये तुला. तुला एवढी हौस आहे ना, हिला सायकल वर बसव आणि फिरव सगळी इकडे. अरे पण रेकॉर्ड करायची तू राहूस ना, तुला हौस आहे तू बसव बसाड्या. खूप हसत होतो तापन सल्लन, लय भारी, खूप मजा आली. वा वा, बघा हसर असे कसे दात देत आहेत. सई विशाख हे किती सुंदर, किती सुंदर, फार सुंदर. वा वा वा. आणि प्रभाकर मोरेंचं प्रेम कुठल्या तरी व्यक्तीच्या नशिबात आहे हे जाणून खूप मजा आली. प्लॅटॉनिक असलं तरी आज एका गोष्टीचा आनंद आहे की रंग शेड सिमिलर आहे बायकोची आणि माझी, त्यामुळे कुठून तरी मी तुमच्याशी कायम कनेक्टेड राहीन पारसमणी, याचा आनंद आहे. बघा मजा आली. प्रभाकरजी तुमचं पण टायमिंग अफाट होतं, फार मजा आली, तुम्ही धुमाकूळ घातलात. वा, आज वेगळ्याच एका कॅरेक्टरमध्ये श्यामजी तुम्हाला बघायला मिळालं, फार बहार आली. गौरव तुझी फोडणी ही अत्यंत सुंदर, फार मजा आली, मस्त झाला परफॉर्मन्स. वा वा वा. प्रसाद विशाखा, तुझ्या भाषेच्या अटेम्प्टसाठी हा सॅल्यूट होता. अफलातून, अफलातून अटेम्प्ट, आणि मला त्या करण्याच्या वृत्तीला सॅल्यूट करावं असं वाटतं की मला काहीतरी वेगळं करून बघायचं आहे, मी वाटेल तेवढा प्रयत्न करीन, कष्ट करीन, त्याच्यावर पंचेस टाकीन स्किटमध्ये, पण तो अटेम्प्ट करीनच आणि तो तू उत्तम केलास. प्रभाकर, आता कुणाकुणाच्या नशिबात नसतं फिनिशचा रेकॉर्ड, तो त्यांचा लॉस आहे, तुमचा नाही, काय हरकत नाही काय, पण तुमचा प्रयत्न नेहमीप्रमाणेच धमाकेदार. श्याम्या, आधी परदेशी मग खानदेशी मग शुद्ध देशी, शेवटी कसं त्या कॅरेक्टर, अरे आलास तेव्हा म्हणजे आई बापरे कोण आलंय आज, असं असं झालं, इतकं अप्रतिम तो परकाय प्रवेश होता सुरुवातीला, आणि नंतर परत तू तुझ्या रुळावर आलासच, पण ते ट्रान्सफॉर्मेशन पण फार रंजक होतं, फार बाहेर आली या कॅरेक्टरनी. गौऱ्या नेहमीप्रमाणेच उत्तम, पण त्याला मदत म्हणून तू एखादं स्टॉपवॉच लावलं असतंस गळ्यात, लावलंयस, ओके थँक्यू. काय मंडळी, फिल्टर पाडायचा बच्चन गौरव मोरेला करायचा आहे, परीक्षेला बसलेल्या शिवालीला ज्ञानाचा पुरवठा, पण मध्ये उभा पहारा देतोय खानदेशी विनोदाचा राजा श्यामसुंदर राजपूत. बघा तिथे काय धमाल घडतीये. चला, पेपर संपायला शेवटचा अर्धा तास बाकी आहे, जमत असेल तर लिहा नाही तर पेपर देऊन निघा. मांगे मांगे काय पाहते ग तू, काय तिकडे, हा तू तूच एकटीच आहे ना तू वर्गात, तुला बोलेन ना मी. ते फुलपाखरू बघते, फुलपाखरं तुझ्या डोळ्यात दिसत आहेत. अरे तुझ्या सोबतचे सगळे निघून गेले ना पेपर देऊन, तुझ्या पेपर आणि चेहरा पांढरा फटक पडेले. सर काय, माझे माझे आवडते सर. लाडात येऊ नको इक्के. काय सर, हा नाही म्हणजे कोणी इतकं हँडसम कस काही दिसू शकत नाही आहे म्हणजे मी, हा पण डोक्यावर गैरे बाल होते ना तेव्हा तर डिट्टोचा विनोद मेरा दिसायचे मी. मला ते सांगा ना, काय ते आपले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहे. मला वाटत प्रभाकर मोरे असतील बा, पण मला वाटत काही फायदा नाही ना. लाडा देऊ नको, चहा वाटपणा करते का, चहा बरे धंदे करते का, हा सुपरवायझरला उत्तर विचारते तो, कान फट्ट देईन तुझ्या. लेख उत्सव जमात असेल तर नाही तर पेपर देईन, जाय घरी. सर कोणतरी शिक्षक शिक्षक करताय. अरे तू नी बाय ना, आता फिल्टर पाडायचा स्पायडरमॅन. इकडे खिडकीवरून कुठून चढत होता रे तो. अरे बाप, मी इकडे कसं काय आलो, मला घरी जायचं होतं. अरे बाप, तुझ्या घराला जिना नाहीये का, पाईपलाईन वरून चढून आला का रे झुरड तू.
खरं सांग कोणी तू कोणी सांग 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 लवकर सांग सर उंदीर उंदीर काय उंदीर काय सर मी इच्छाधारी उंदीर आहे अरे हो सर मी इच्छाधारी उंदीर आहे अरे इच्छाधारी नाग असतो रे उंदीर कुठे असतो रे तसा तर इच्छाधारी कॉमेडियन पण असतो म्हणजे म्हणजे हा इच्छा झाली तरच कॉमेडी करतो सर बरं सांग कशाला आला रे तू सर हा सर एक मिनिट सर काय 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 हे बघा सर तुमची 2000 रुपयाची नोट खाली पडली होती ना मी द्यायला आलेलो सर होऊ शकत नाही रे माझी असूच शकत नाही ती काय पगार झाल्या झाल्या माझी बायको आहे ना सगळे पैसे तिच्या ताब्यात घेते आणि रोज मला घर खर्चाला आहे ना फक्त 34 रुपये देते ती म्हणजे तुमची नोट नाहीये नाहीये कुणाची असेल बरं ही नोट हो सर ह्याच्यावर कुणाची तरी सही आहे ओ माय गॉड रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांची सही आहे सर सध्याचे हो मग हे रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शशिकांत दास कोण आहे शशिकांत दास त्यांची नोट आहे सर ही हो का हा इथे दुसऱ्या कोणाची तरी असेल ते इकडे मी जप्त करून घेतो ते पण हे बघा जर गव्हर्नर शशिकांत दास आले तर त्यांना ही नोट देऊन टाका तू काय सर का गव्हर्नर गव्हर्नर त्याच्यावर लिहिले ना सर अरे तुम्ही बाय ना एक मिनिट इकडे हे उत्तर काढून टाक तू तू तिला उत्तर सांगितलं करे उत्तर सांगितलं करे तू तिला एक मिनिट कोणाला तिला अरे बाप मीला ओळखत पण नाही इकडे वा एक मिनिट ए शिवाली मी तुला ओळखतो एक मिनिट सर मी या गौरवला अजिबात ओळखत नाही आणि सर आमच्या कॉलनीत असले चेहरे केव्हाच बॅन केले आहेत एवढा इन्सल्ट नको करू ग माझा आय एम अ गौरव मोरे सॉरी आय एम अ चार्मर गौरव मोरे नाही 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 ते काही असो पण मी या गौरवला अजिबात ओळखत नाही सर बाप ओळखत नाही तुम्ही एकमेकांना एकमेकांचे नाव बरे पाठेत रे सर बाप दलिंदर काय झालं काय झालं इकडे 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 इंजेक्शनची जागा आहे सर आता तिथे नाही मारत सॉरी सॉरी आता तिथे नाही मारत कुठे गेलं ते डस्टर हे डस्टर आहे ना गरम डांबरात बुडवीन मी आणि तुझ्या चड्डीत टाकून दिली अरे बाप मरतो काय मी नाही नाही त्याच्याने तू मरणार नाही पण तुझ्या जगून काही उपयोग राहणार निघस का रे तू हरनी तोरी तोरी तू बाय ना अरे काका ए चाबरे हा कॉप्या पाहिजे का तुला ले ना तुझ्या तुझ्या मनाने हा करते नुसती म्हशी सारखी मान हे करते वा शिवाली हॅलो गौरिया हा बोल 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 अरे काय मकड सगळा गोंधळ घालतोस आता एक काम कर मी मोबाईल चालू ठेवते मी प्रश्न सांगेन त्याची मला उत्तर हवी आहेत आणि जर माझा पेपर कोरा राहिला तर तू पण तेरा जीवन कोरा कागज कोरा ही रे जाय गाय खुसूर फुसूर चालू आहे फोन चालू ठेव फोन चालू ठेव काय खुसूर फुसूर चालू आहे पेपर लिहि ना भारताचं सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असलेलं राज्य कोणतं ए चाबरे तुला वाटत असेल की तू गाणं म्हणते बा पण मला कळते की तू प्रश्न विचारते भारतातलं सगळ्यात मोठं क्षेत्रफळ असलेलं राज्य कोणतं नाही 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 सर नाही मी प्रश्न नाही विचारत आहे माझे थोडे लिरिक्स चुकतात पण मी प्रश्न नाही विचारला पण लिरिक्स असे चुकले बा की बरोबर चौथ्या पानावरचा प्रश्न तयार झाला त्याच्यातून एवढी समजते मला पण माझा सौरभ इथं असते का सौरभ अरे बापरे अरबांची पोरं या शाळेत शिकतात का काय आणि त्यांचं नाव सौरभ नाही 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 वल्ला वल्ला तुमच्या सौरभ इथे नसती सौरभ इथे नसती तुला अरबी बोलायची लाईच मस्ती खानदेश मध्ये पंच सुद्धा नसती या शाळेत तुझा सौरभ नाही रो नाही ते ना दुसऱ्या दुसऱ्या वर्गात असेल बा कितवी देतो कितवी ते सौरभ आमचा असा 40 फीट असा 40 फीट आडवा आणि उभा 40 फीट असती एवढा हा असा कोण येतो सौरभ हा सौरभ म्हणजे आमचं उलट उलट हा उलट शाळेत जातो म्हणजे त्याचं नाव सौरभ आहे म्हणजे काय असं अरे जर कासव दत्तू नावाने हास्य जत्रेमध्ये कॉमेडी करू शकती
मी माझ्या उंटाला चाळत का नाही पाठवू शकते? अरे बाप रे, पॉइंट पॉइंट हे गोरी गोरी पान पोरी, मी आता लय इमोशनल झालोय. माझा सौरभ कुठेतरी हरवला असती, मी त्याला एकटाच वन वन शोधत असती, दिवसभर उपाशी असती, आणि त्याला त्याचं आवडतं फळ पण खाल्लं नसती. कोणतं फळ असती? क्षेत्र. क्षेत्रफळ. त्याने त्याचं क्षेत्रफळ पण खाल्लेलं नसती. मला माहिती आहे, मला माहिती आहे, आपल्या भारतात राजस्थान सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असलेलं राज्य असती. राजस्थान, राजस्थान असती. आणि तिथे म्हणून उंट जास्त फिरत असती. वल्ला काय करतो तू? सगळ्यात कोरोना ठाक असत रे तुमच्याकडे. गॉगल काढ, गॉगल काढ. अरे कधी पण गॉगल काढत नसती. काढ गॉगल, काढ गॉगल. काढला हा. ती कुकरची रिंग काढ. कुकरची रिंग काढल्यावर शिट्टी कशी वाजणार? तुझी शिट्टी पिट्टी गुलवणार आता. बाप रे बाप, पूर्ण बुर्ज खाली पाहिला. इकडे 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 रे, इकडे इकडे रे. तुझे सगळे कॅरेक्टर फसत असती. तू गौरव मोरे दिसत असती. अरे तू काय करत नसती म्हणून मला करावं लागत असती. मग ही काय करत असती? माझ्याकडे बघायचं पण नसती. मला सकाळी स्क्रिप्ट मिळालेलं असती, जे सांगितलं असती तेवढंच आपण करत असती. पण तुझी का मरमर चालत असती तिला उत्तर सांगायला एवढी? सर, कारण आमचं एकमेकांवर प्रेम असती. प्रेम नसती, तुमच्या दोघात खूप मस्ती असती. चल इकडे 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 तू इथे बट बट खाली बट. आता तू उत्तर पण एकदम बरोबर सांगत होता तिला. सांग सांग सांग. हा हा, काय 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 प्रश्न आहे? हा हा, सीबीआयचं मेन ऑफिस कुठे? चल सांग उत्तर, सांग उत्तर पटकन. वेट क्लाउडचं मेन ऑफिस कुठे ते मला माहित नाही सर. सीबीआयचं सांग सांग, मी जागीच मरीन. हॅलो 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 हॅलो, आय एम अंडर कवर इन्स्पेक्टर दत्तू फ्रॉम सीबीआय. गौरव मोरे. हा सर, मी सर, मी. यू आर अंडर अरेस्ट. हो सर, मला याला आमच्या मेन ऑफिसला घेऊन जावं लागेल. कुठे आहे सर आपलं मेन ऑफिस? दिल्लीला. दिल्लीला 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 जायचं सर, मेन ऑफिस सीबीआयचं दिल्लीला. त्या तिकडे बघ, तिकडे दिल्ली आहे, तिकडे बघ. चल तिकडे बट, तू पण बट रे तिथे खाली खाली बट, तिकडे बट, तिकडे. हा हा, दिल्लीला आहे मेन ऑफिस. सगळं मोठं रॅकेटच दिसून राहिलं बा तुमचे, दाखवतो तुम्हाला. नाही नाही, म्हणजे तो टेलिफोनचा शोध कोणी लावला हे जर कळलं असतं ना सर, मजा चाली असती. नाही नाही नाही, ते नाही घडणार आता. आता तुम्ही देवाचा दावा करा. तुम्हाला फक्त आता देवच वाचवू शकतो. देवा आम्हाला वाचव, देवा आम्हाला वाचव, देवा आम्हाला वाचव. आलो 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 आलो. आपण देव हाय. वा वा वा. आपण या पोरांवर लई प्रसन्न झालाय आणि आपण आपल्या सोबत यांना आता घेऊन जाणार. तिथे तिथे पाचव्या प्रश्नाला टेलिफोनचा जनक ग्राहम बेल तुमची वाट बघतय. मी इथे तुझी वाट बघते, तू ये. तू पण इकडे 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 थांब थांब. तू आहे ना, मला एका गोष्टीचे बोलता आश्चर्य वाटतं बा. म्हणजे तिघांचे चेहरे एकदम ससोर दिसतात. हा पण काय ना, तुमची उत्तर बरोबर आहे. हे कसं काय बा, कसं काय हे? सर, तिचा मोबाईल चालू होता. तू फोन ठेवला, फोन ठेवला तू. नाही नाही नाही, तुला नाही मारू शकत, तू पोरगी आहे. तू तू देवाच्या गेटअप मध्ये तू तू चेक देतो, तुला नाही मारतो. तू इकडे मारू. तू मार खाण्यात भलतं व्हेरिएशन देतोय आज, म्हणून तुला मारतोय. नका सर, मला मारू. मी काय नाही केलं सर. काय नाही केलं? नाही नाही केलं सर. काही नाही केलं? नाही. लिंदर्या सॉन, तुला अभ्यास नाही करतात? तुम्हाला अभ्यास, तुला अभ्यास नाही करतात का? नाही नाही सर, आम्ही करतो, पण ते लक्षात राहिलं पाहिजे ना. अरे मग जे लक्षात राहत नाही ते नका करू, दुसरं काहीतरी करा ना. जे आवडतं ना ते करा. हो सर, चल ग. म्हणजे जे आवडतं क्षेत्र आहे त्यात करिअर करा.
आता तू बा म्हणजे तू मॉडेलिंग करू शकते, ते केलं पाहिजे. हा हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. सर मी सर माझ्याबद्दल सांगा सर, आय एम अ चार्मर बॉय. माझ्याबद्दल काय सांगा सर. अरे बाप तू. हा सर सांगा. काय तुझे बाल आहे, हो काय तुझ्या टायमिंग आहे, थँक यू, आणि काय तुझी फ्लेक्झिबिलिटी आहे. तू पथनाट्यासाठी परफेक्ट आहे. तू प्रोडक्शन सोबत ऍक्टिंग कर बा, आणि तू तू असिस्टंट म्हणून एकदम परफेक्ट आहे. तू ते कर आणि तू कधीतरी कॉमेडी कर. अरे तुम्ही बाय ना परत आली तर कॉमेडी कर. असिस्टंट डिरेक्टर विराज याचा विनोदाच्या या महामंचावर डेब्यू झालेला आहे. मस्त, खूप मजा आली. वा सई काय म्हणशील. भलतच चांगलं झालं बाबा स्किट तुमचं, भलतच खूप मजा आली. फार सुंदर शिवाली. गौऱ्या आज खूप दिवसांनी तू वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मध्ये दिसलास, त्यामुळे एक आम्ही फ्रेश झालो आज. क्या बात है विराज, कॉंग्रॅच्युलेशन्स फायनली. ये मस्त मजा आली. दत्तू मस्त, फारच छान सादरीकरण, मस्त. प्रसाद, तुमचे सगळ्यांचंच कौतुक मी कायम करत असतो. आज मला विशेष करून आपले निर्माते, दिग्दर्शक, लेखक सचिन मोटे, सचिन गोस्वामी यांचं भरभरून कौतुक करावं असं वाटतं एका गोष्टीसाठी, की त्यांची दूरदृष्टी, त्यांची विजन. ज्या क्षणी त्यांच्या असं लक्षात आलं की इतर वाहिन्यांवरती काही कार्यक्रमांसाठी कलाकारांना बोलवलं जात आहे, त्या क्षणी त्यांनी हा विचार केला की आपण नवीन नवीन कलाकारांना संधी देऊन असलेल्या कलाकारांचे धाबे दणाणून सोडूया. त्यामुळे त्यांच्या विजनला सलामच आहे. आणि जर त्यांच्या हातातून दत्तूसारखा कलाकार आपल्याला मिळू शकतो किंवा बनेसारखा कलाकार मिळू शकतो, तर विराजही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून तितकाच यशस्वी होईल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. मजा आली, मजा आली. थँक्यू सो मच. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण कॉमेडीचं हे तुफान उद्या देखील येणार. बापाला निरोप देताना गलबलून आलेल्या मनाला रथी महारथी निर्मळ हास्याचा आधार देणार. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. आम्ही घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.